मे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची जयंती, त्यांच्या जयंतीनिमित्त यशोगाथा थोरांचीमध्ये त्यांचा जीवन परिचय आज आपण समजून घेणार आहोत. कोलकात्याच्या जोराशंका ठाकूर बाडी येथे रवींद्रनाथ टागोर टोपण नाव रवी यांचा जन्म झाला. वडील देवेंद्रनाथ टागोर व आई शारदादेवी यांच्या 14 अपत्यांमध्ये रवींद्रनाथ हे 13वे होत. 11व्या वर्षी मुंज झाल्यावर रवींद्रनाथांनी वडिलांसोबत 14 फेब्रुवारी 1873 रोजी भारत भ्रमणार्थ कलकत्ता सोडले. या भ्रमंतीत त्यांनी विविध ठिकाणे पाहिली. वडिलांची शांतिनिकेतन येथील मालमत्ता, अमृतसर व हिमालयातील थंड हवेचे ठिकाण डलहौसी इत्यादी येथे रवींद्रनाथांनी विविध व्यक्तींची आत्मचरित्रे वाचली. इतिहास, खगोलशास्त्र, विज्ञान, कालिदासाचे काव्य व संस्कृत आदींचे अध्ययन केले. 1877 साली प्रकाशित झालेल्या रचनांमुळे रवींद्रनाथ प्रथम लोकांसमोर आले. यात मैथिली कवीच्या विद्यापतीप्रवर्तित शैलीत रचलेल्या काही दीर्घ कविता होत्या. विनोदाने रवींद्रनाथांनी प्रथम ह्या भानुसिंह नामक वैष्णव कवीने 17व्या शतकात रचलेल्या व नंतर गहाळ झालेल्या रचना आहेत असा आविर्भाव केला व नंतर त्यांचे कवित्व मान्य केले. याच काळात त्यांनी संध्या संगीत, बंगाली भाषेतील पहिली लघुकथा भिकारिणी व सुप्रसिद्ध कविता निर्झरे स्वप्नभंग आदी रचना लिहिल्या. रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव असेही संबोधले जाते. हे एक ब्राह्मपंथीय चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात व 20व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियातील पहिले नोबेल विजेते होते. बंगाली साहित्याची रवींद्रपूर्व व रवींद्रोत्तर अशी विभागणी करण्यात येते. यावरून बंगाली साहित्यावरील रवींद्रनाथांचा प्रभाव लक्षात येतो. कोलकात्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवींद्रनाथांनी वयाच्या 8व्या वर्षी पहिली कविता लिहिली. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपण नावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या. शांतिनिकेतनची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवींद्र संगीताचे सृजन हे रवींद्रनाथांचे प्रमुख जीवन कार्य होय. रवींद्रनाथांनी रचलेली जनगण मन व आमार शोणार बांगला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांगलादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवींद्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत. पारंपरिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला. रवींद्रनाथांनी बॅरिस्टर होण्यासाठी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज येथे प्रवेश घेतला, परंतु 1880 कोणत्याही पदवीशिवाय ते बंगालला परतले. 9 नोव्हेंबर 1883 रोजी त्यांनी मृणालिनी देवी यांच्याशी विवाह केला. या विवाहापासून त्यांना 5 अपत्ये झाली. 1890 साली रवींद्रनाथांनी सध्याच्या बांगलादेशातील सियालदा येथील टागोर घराण्याची मालमत्ता सांभाळण्यास सुरुवात केली. त्यांची पत्नी व मुले 1898 साली येथे त्यांच्यासोबत आली. या काळात ते जमीनदार बाबू या नावाने ओळखले जात होते. हा काळ रवींद्रनाथांचा साधना काळ म्हणून ओळखला जातो. त्यांनी नंतर गल्पगुच्छ नावाचा 84 कथा असलेले 3 खंडी पुस्तक प्रकाशित केले. आवेग व विरोधाभासयुक्त असे ग्रामीण बंगालचे सुरक्षित्र यात रवींद्रनाथांनी रेखाटले आहे. शांतिनिकेतन 1901 साली रवींद्रनाथ सियालदा सोडून शांतिनिकेतन येथे राहण्यास आले आणि एका आश्रमाची स्थापना करणे हा त्यांचा उद्देश होता. या आश्रमात त्यांनी एका प्रार्थना गृहाची, प्रयोगशील शाळेची, बागबगीचा व ग्रंथालयाची स्थापना केली. रवींद्रनाथांच्या पत्नीचा व 2 मुलांचा मृत्यू येथेच झाला. वडिलांचे देहावसान 19 जानेवारी 1905 घडले व वारसदार म्हणून रवींद्रनाथांना नियमित मासिक उत्पन्न मिळू लागले. याशिवाय त्यांना त्रिपुराच्या महाराजांकडून आर्थिक सहाय्य, कौटुंबिक दागदागिने व पुरी, ओडिसा येथील बंगला विकून काही प्रगती झाली. या काळात त्यांचे साहित्य बंगाली व विदेशी वाचकांचे अधिकाधिक लक्ष खेचू लागले होते. नैवेद्य व खेया या रचना या काळात प्रकाशित झाल्या. याशिवाय कवितांचा फ्री व्हर्स या नावाने अनुवाद करणेही सुरू होते. 14 नोव्हेंबर 1913 रोजी स्वीडिश अकादमीचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाल्याची बातमी रवींद्रनाथांना समजली. गीतांजली या रचनेबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. गीतांजलीचे भाषांतर स्वतः रवींद्रनाथांनीच केले होते. 1915 साली त्यांना ब्रिटिश सरकारने सर ही पदवी दिली. 1919 जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ती सरकारला परत केली. 1921 साली रवींद्रनाथ व कृषी अर्थतज्ञ लिओनार्ड के एल्महिस्ट यांनी शांतिनिकेतन जवळील सुरुल येथे ग्रामीण पुनर्निर्माण संस्थेची स्थापना केली.
याच संस्थेचे रवींद्रनाथांनी पुढे श्री निकेतन असे नामकरण केले. श्री निकेतनच्या माध्यमातून महात्मा गांधींच्या प्रतिकात्मक स्वराज्य चळवळीला पर्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. ज्ञान संवर्धनातून अज्ञानी व असहाय्य ग्रामीण भागाची सुटका होईल या उद्देशाने त्यांनी विविध देशातील विद्वान दाते व अधिकाऱ्यास या उपक्रमात सहभागी करून घेतले होते. 1930 सालापासून त्यांनी भारतातील पराकोटीच्या जातीयतेविरुद्ध प्रचार सुरू केला. नाट्य कविता याद्वारे जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. केरळच्या गुरुवायरू मंदिरात दलितांना प्रवेश देण्यासाठी त्यांनी आवाहन केले. जीवनाच्या शेवटच्या दशकात रवींद्रनाथ पूर्णपणे जनसन्मुख होते. त्यांची लोकप्रियता विशेषतः बंगालमध्ये शिखरावर होती. 15 जानेवारी 1934 रोजी बिहारमध्ये झालेल्या भूकंपाची महात्मा गांधींनी दलित अत्याचाराचा परमेश्वराने घेतला सूड अशी संभावना केली या वक्तव्याचा रवींद्रनाथांनी निषेध केला आणि बंगालच्या आर्थिक व सामाजिक अवनतीबाबत व कोलकात्यातील भयावह दारिद्र्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या दारिद्र्यावर केलेल्या मुक्त छंदातील 100 ओळींच्या कवितेचा प्रभाव सत्यजित रिये यांच्या अपूर संसार अपूर जग या चित्रपटावरही पडलेला दिसतो. पुनच्छा, शेष सप्तक, पत्रपूत आदी गद्यपदांचा समावेश असलेले स्वतःच्या लिखाणाचे 15 खंड संपादित केले. याशिवाय चित्रांगदा, श्यामा, चंडालिका सारख्या नृत्य नाटिकांवर विविध प्रयोग केले. याशिवाय दुई बोन, मलंच आणि 4 अध्याय आदी कादंबऱ्या लिहिल्या. अखेरच्या काळात विज्ञानात रवींद्रनाथांनी विशेष रस घेतला. यातूनच त्यांच्या विश्वपरिचय या निबंध संग्रहाची निर्मिती झाली. जीवशास्त्र, भौतिकी व खगोलशास्त्राचा त्यांनी केलेल्या अभ्यासाचा प्रभाव त्यांच्या कवितेवरही जाणवतो. त्यांच्या कवितेतून झळकणारा निसर्गवाद हा त्यांना वैज्ञानिक नियमांप्रती त्यांना असलेला आदर अधिरेखित करतो. विज्ञानाची प्रगती त्यांनी आपल्या विविध रचनांमधून मांडलेली आहे. जसे 3 संगी रवींद्रनाथांच्या आयुष्यातील शेवटची 4 वर्ष प्रदीर्घ व्याधी व आजारपणांनी व्यापली. 1937 साली शुद्ध हरपून ते बराच काळ कोमात होते. पुन्हा 1940 सालचा कोमा जीव घेणार ठरला. या शेवटच्या काळात लिहिलेल्या काव्यरचना रवींद्रनाथांच्या काव्यरचनात सर्वश्रेष्ठ मानण्यात येतात. त्यांचे मृत्यूविषयक चिंतन या रचनातून प्रकटते. 7 ऑगस्ट 1941 रोजी रवींद्रनाथांचा कोलकात्याच्या त्यांच्या वडिलोपार्जित जोरशंका ठाकूरबाडी येथे मृत्यू झाला. अशा या महान विभूतीस गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना शतशः नमन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.